वर्षास किचन मध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत। नमस्कार, मी वर्षा जाधव। आज मी आपल्यासाठी खूप छान अशी माहिती घेऊन आली आहे, एकदम छोटीशी रेसिपी आणि त्याच्यासोबत खूप सारी माहिती। आज आपण पालकची एकदम छोटीशी अशी रेसिपी बनवणार आहोत आणि खूप सारे त्याचे फायदे सुद्धा मी आपल्याला सांगणार आहे। तर इथे मी पालकची पाने निवडून घेतलेली आहेत, स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत। पालक सगळ्यात पोषकयुक्त भाजी आहे। पालक खाल्ल्यामुळे आपल्या नसांमध्ये भरपूर ताकद येते आणि हाडेसुद्धा बघा मजबूत होतात। जर डायबिटीजवाले कोणी पेशंट असेल तर त्यांच्यासाठी खूप उत्तम असा आहार म्हणजे ही भाजी आहे। कर्करोग, ब्लड प्रेशर, हृदयविकार अशा अनेक गोष्टींपासून पालक आपल्याला दूर ठेवते। सध्या बघा सर्वांचा प्रॉब्लेम एकच आहे, वजन वाढत आहे, वजन कमी करायचं आहे। तर डाईट काय करावा अशा अनेक गोष्टी आहेत। तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पालक वजन कमी करण्यासाठी सुद्धा आपल्याला खूप फायद्याचं आहे। पालकमध्ये कॅलरीज कमी असतात आणि बाकीचे पोषक तत्व जास्त असतात। आपल्याला शरीराला जेवढे कॅलरीज हवे आहेत तेवढ्याच या पालकमधून आपल्याला मिळतात। त्यामुळे वजन कमी करण्यासाठी, चरबी कमी करण्यासाठी पालक आपल्याला खूप फायद्याचं आहे। पालकमध्ये विटॅमिन सीचे प्रमाण जास्त आहे, त्यामुळे लहान मुलांना सुद्धा आपण पालक वेगवेगळ्या प्रकारे खायला घातला पाहिजे। पालक पराठा, पालक पनीर, पालक पुरी किंवा पालकची भाजी अशा वेगवेगळ्या प्रकारे आपण लहान मुलांना हे खाऊ घालू शकतो। आजची मी जी रेसिपी बनवणार आहे ती सुद्धा आपण देऊ शकतो। पालक स्वच्छ पाण्यामध्ये मी धुवून घेतलेला आहे, त्यानंतर तो बघा मी चिरून सुद्धा घेतलेला आहे। एकदम बारीक असा पालक चिरून घ्यायचा आहे। वजन कमी करण्यासाठी आपण डाईट करतो त्या डाईटमध्ये पालकचा आपल्याला समावेश करायचा आहे। पालकचा रस किंवा कच्चा पालक आपल्याला सकाळी खायचा आहे, त्यामुळे वजन कमी करण्यासाठी खूप आपल्याला फायदा होतो। पण आपल्याला असाच कच्चा पालक खावा असं वाटणार नाही, तर त्यासाठी एक छान अशी मस्त रेसिपी मी घेऊन आली आहे। पालकाची सर्व पाने आपण चिरून घेतलेली आहेत। आता यासाठी आपल्याला लागणार आहे दही। याच्यामध्ये 3 ते 4 चमचे मी दही टाकून घेणार आहे। दही आपण इथे जास्त टाकलं तरी काही हरकत नाही, उलट छानच लागेल। जर तुम्हाला जास्त दही आवडत नसेल तर तुम्ही कमी टाकलं तरी चालेल, पण अति कमी नाही, ॲटलीस्ट त्याची टेस्ट छान लागेल इतकं तरी दही याच्यामध्ये टाकायचं आहे। अजून थोडंसं दही आपल्याला टाकावं लागेल कारण थोडंसं कमी वाटत आहे याच्यामध्ये। दही टाकून पूर्णपणे दही आणि जी पालकची पानं आहेत बारीक चिरून घेतलेले सर्व आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। दही छान सर्व पानांना लागले आहे। आता याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे। हे परत एकदा आपण छान मिक्स करून घेऊयात। मीठ, दही आणि पालक मिक्स झालेलं आहे। आता याच्यावरती आपण चवीसाठी मस्त तडका देऊयात। त्यासाठी मी 3 मिरच्या घेतलेल्या आहेत, बारीक अशा मिरच्या कापून घ्यायच्या आहेत। गॅसवरती मी छोटंसं भांडं ठेवलेलं आहे गरम करण्यासाठी। त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकायचं आहे, आपण जास्त तेल वापरणार नाही, एकदम थोडंसं तेल टाकायचं आहे। तेल गरम झालेलं आहे, जिरे टाकून घेऊयात। चिरलेली मिरची टाकून घ्यायची आहे। मिरची तेलामध्ये छान भाजून घ्यायची आहे, मिरचीचा रस पूर्ण तेलामध्ये उतरायला पाहिजे। आणि बघा तडका छान बसला की आपण जी कोशिंबीर, पालकची कोशिंबीर बनवत आहोत ती एकदम छान टेस्टी लागेल। चिमूटभर हिंग टाकून घेतलेलं आहे, हिंग टाकल्यामुळे खूप छान टेस्ट येते। छान तडका बसलेला आहे, आता आपण गॅस बंद करून घेऊयात। आता हे आपण जे मिक्स करून ठेवलेलं आहे पालक, दही आणि मीठ याच्यावरती टाकून घ्यायचं आहे। हे सर्व पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे। मला दही जास्त आवडतं, त्यामुळे याच्यामध्ये पुन्हा मी 2 चमचे दही वाढवलेलं आहे। आता हे आपण एका डिशमध्ये काढून घेऊयात। ही कोशिंबीर आपण भाजी म्हणून चपाती किंवा भाकरीसोबत खाल्ली तरी सुद्धा खूप छान लागते, खूप टेस्टी लागते। तुम्ही नक्की एकदा ट्राय करा, नक्की आवडेल तुम्हाला। खाण्यासाठी तयार झालेली आहे एकदम पौष्टिक हेल्दी अशी पालकची कोशिंबीर, एकदम झटपट आणि एकदम छान टेस्टीला।
वीडियो पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद। वीडियो आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सब्सक्राइब करा। मी दिलेली माहिती आणि माझी रेसिपी कशी वाटली नक्की सांगा। पुन्हा भेटू अशाच एका छानशा रेसिपीमध्ये, तोपर्यंत ही रेसिपी नक्की ट्राय करा। धन्यवाद।